हा देखील सामना सुरू होतोय. एक जबरदस्त खेळ मैदान क्रमांक एक वर मात्र क्रमांक पाहायला मिळणार आहे. मातृशाही प्रोड्यूस वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे अर्थात अलिबाग वर्सेस स्पेन अशा या दोन मॅचमधील एक नामवंत आणि बलाढ्य संघ मात्र एकमेकांसमोर भिडले मैदान क्रमांक एक साठी. नेमका विजय कोणाच्या बाजूने असणार हा देखील एक नयनरम्य सामना असणार आहे. तीन साठी जय हनुमान चरी संघ आला का? आला. धन्यवाद अक्षय जायचं नाही तुम्ही. एक मिनिट या ठिकाणी आता चालले वैभव 5000 रुपये मिळण्यासाठी आले. मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. वैभव वासुदेव पाटील यांच्याकडनं 5000 रुपये अक्षय. एक मिनिट थांबत होते. आलो आलो धन्यवाद. या ठिकाणी अक्षय रवी आपण देखील या कबड्डी स्पर्धेला अर्थात शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देणार आहोत. अर्थात एक युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितपणे आज आपण आपली भूमिका निश्चितपणे या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणून मंडळाच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देणार आहोत. एक नामांकित आमदार रवी यांचे सुपुत्र आहेत. धन्यवाद सर. चला मैदान क्रमांक एक साठी सामना मात्र सुरू होतोय. मातृभाषा ज्ञानेश्वर कोळवे हा एक तीन साठी सामना सुरू झालाय. जय हनुमान सरीवासेस विजय मसोबा शिर्की चाप नंबर 2 हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान उचेडे वर्सेस नूतन मसोबा पेझारी असा हा सामना मात्र त्या ठिकाणी खेळला जाणार आहे. निश्चितपणे मित्रांनो संपूर्ण कबड्डी स्पर्धेकडे पाहिल्यानंतर एक वेगळा अनुभव मात्र या कबड्डीच्या निमित्तानं मात्र आपल्याला येणार आहे. अनेक व्यासपीठावरील दिग्गज मान्यवर आहेत ज्यांचा खऱ्या अर्थानं खूप आशीर्वाद या कबड्डी स्पर्धेसाठी. जे संघ खेळत आहेत हे संघ देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहेत. नेमका मात्र प्रश्न अशासाठी या ठिकाणी पडेल की या कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरणार? कारण प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीने आपला खेळ करतोय आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये अव्वल ठरलेले संघ मात्र या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आज मात्र या ठिकाणी करणार. लक्षात घ्या पुढील 6 च्या 6 संघांना मात्र तयार राहायचं आहे. वेळेत आपण त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. एक चांगलं कोणता संघ ठरणार हा एक प्रश्न मात्र आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर पडलेला आहे. कारण इथे मात्र मैदान क्रमांक 1 असेल, मैदान क्रमांक 2 असेल, मैदान क्रमांक 3 असेल. या तीनही मैदानावर आपण पाहतोय. कारण प्रत्येक सामना हा अटीतटीचा होणार याचं तिला मात्र शंका नाहीये. मायबाप रसिक प्रेक्षक गणपतीच्या मोठ्या गर्दीनं या ठिकाणी ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहे. अर्थात हाच आनंद मात्र अगदी शेवटाच्या क्षणाच्या माध्यमातून मात्र करण्यात आलेला आहे. अनेक नामांकित संघ आहेत, अनेक नामांकित खेळाडू आहेत. मैदान क्रमांक 1 चा जरी आपण इथे विचार केला तर मैदान क्रमांक 1 वर जो सामना खेळला जातोय ज्ञानेश्वर कोळवे पेण तालुक्यातील संघ आहे. अनेक वेळेला रायगड जिल्ह्यातील अंतिम येतेपद ज्या संघाने मिळवलेले आहेत अर्थात रायगड जिल्ह्याच्या निवड चाचणीमध्ये देखील मित्रांनो एक चांगली भूमिका नेहमीच बजावणारा संघ म्हणून निश्चितपणे या कोळवे संघाने पाहिला जातो. आणि ह्या सत्रामध्ये अनेक ठिकाणी अंतिम येतेपद मिळवणारा संघ म्हणजेच मातृशाही कोळवे संघ अर्थात एकमेकांसमोर मिळत आहे. तर 2 वर आपण संघ पाहतोय. मरी देवी हरण हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे. त्या ठिकाणी खेळाडू आपण अचानक कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. तर मैदान क्रमांक 3 वर संघ खेळतोय ज्यामध्ये आपण मैदान क्रमांक 3 साठी जय हनुमान सई वर्सेस शेळकी
राहुल कोळी आज मात्र प्रतिस्पर्धी संघावर झुंजण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे. प्रतिस्पर्धी संघावर मात्र होण्याचा खेळ आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहता येईल अशी व्यवस्था, एक चांगली व्यवस्था. या ठिकाणी सामना समितीच्या वतीनं आदेश देण्यात आलेले आहेत, जे आतमध्ये रसिक प्रेक्षक उभे आहेत. आपण बाजूला ऍडजस्ट व्हायला हरकत नाहीये, तिथे सुंदर अशी व्यवस्था आहे. मी अगोदर अशासाठी म्हटलं होतं की आपण एका बाजूला उभं राहून संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहू शकता, त्याच्यामुळे सगळेच डिस्टर्ब होतात. व्यासपीठामधील मान्यवर असतील किंवा या ठिकाणी आम्हाला देखील बोलण्यासाठी कदाचित त्या मैदानावर आम्हाला समालोचन करता येत नसेल, किंवा रसिक प्रेक्षकांना जे खरं तर त्यांच्या जागेवर उभे आहेत त्यांच्यावर देखील अन्याय. म्हणून आपण प्लीज आजूबाजूला ऍडजस्ट व्हा, मधली जागा मात्र रिकामी करा. ही आमच्या मैवा रसिक प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असणार आहे. मी धन्यवाद देणारे खऱ्या अर्थाने आदरणीय श्री प्रफुल्ल हरिश्चंद्र पाटील, अखिल महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात. एक जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या माध्यमातून मात्र होत असताना आपण पाहतोय अनेक अडीअडचणी सोडवण्याचं काम नेहमीच आपल्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून होत असते, म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा आदर्श खेळाडू म्हणून आदरणीय सुदेशजी पाटील, एक रायगड जिल्ह्याचा भांगावत कबड्डीपटू, एक रायगड जिल्ह्याचा वादळ म्हणून खऱ्या अर्थाने ज्या खेळाडू मित्रांनो आपण पाहत होतो अशा आदरणीय सुदेशजी पाटील आजच्या कबड्डी स्पर्धेला किंवा शिरवाद देण्यासाठी आलं. मित्रांनो, अशा खेळाडूंचा या ठिकाणी उपस्थिती अशासाठी गरजेची असते की त्यांचा आदर्श घेऊन नक्की भविष्यातील खेळाडू देखील घडत असतात. अर्थात आरसीएफ या ठिकाणी कार्यरत आहेत, कबड्डीच्या जोराला आरसीएफ या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं स्थान नक्की केलं आणि पक्क केलं. हा आदर्श आपल्याला देखील असला पाहिजे, म्हणून अशा खेळाडूंना आपण निमंत्रित करत असतो. आणि आपण आलात त्याबद्दल आम्ही क्रीडा मंडळाच्या वतीनं आदरणीय सुधीरजी पाटील आम्ही धन्यवाद देणार आहोत. कारण महाराष्ट्र सरकारचा एक आदर्श पुरस्कार, एक खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजेच कबड्डी क्षेत्रातील छत्रपती अवॉर्ड्स. आणि हा छत्रपती अवॉर्ड्स ज्यानं आपल्या कबड्डीच्या जोरावर अनेक वेळेला रायगड जिल्ह्याचं नेतृत्व, अनेक वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या खेळाडूनं केलं, असे सुधीरजी पाटील आपला मनपूर्वक या ठिकाणी आभार तथा धन्यवाद. धन्यवाद सुधीर पाटील यांना. खरोखर रमाकांत पाटील आणि सुधीर पाटील यांची खरोखरची अतिशय दोस्ती असल्यामुळे रमाकांत पाटीलच्या इच्छेला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेत. आणि त्याच्यासोबत नितीन म्हात्रे हा सुद्धा चतुर्थ खेळाडू वादळच्या भरता. नाव माझे वादळ, गावामध्ये वादळ असा हा सुधीर पाटील आणि नितीन म्हात्रे. खरोखर गावामध्ये वादळ, नावामध्ये वादळ अशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडे होता. आणि रमाकांत पाटील दोन म्हात्रे आले होते आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंधारी होऊन गेले अशी चाहूल झाली. त्याच्यानंतर आपल्या देवीचे ढोले जे चाहूल लागते कधी येतात, ज्यांनी हे सामने आयोजित केले. तो कॉलर गाववाला गौतम शेख ज्यांच्या शिवहस्ते सगळ्या कार्यक्रम या ठिकाणी नोंदवतोय, त्यांनी कोपऱ्याच्या वतीनं विद्यमानच्या दिलीपचे भोईर असा पुरस्कृत भव्य प्रतिस्पर्धा या ठिकाणी रंगते. त्या दिलीपचे भोईर जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रतिष्ठा आपण करतो. आणि खरोखरच अशी स्पर्धा पाहायला मिळते, पण याला कारण एकच, आता मैदान क्रमांक एक वर जो सामना खेळतोय मातृसाहेब कुंडूस कोळवे, हे दोन मातबत संघ मला वाटतं क्वार्टर फायनलला या दोन संघांची कोणतरी भेट होत असेल, पण आता पहिल्या भेटलं झाली. त्याला कारण एकच, वेळेचं बंधन नाही, वेळेचं बंधन पाळलं तर खरोखर आपल्याला यश मिळणार आणि आपल्याला कोणतरी योगदान चांगलं मिळेल. आम्ही गेले म्हणजे शापूरमध्ये ते सामने होते, तिथे कोकाणला होते की 6 वाजता तुम्ही या आणि 6 वाजता सामने सुरू करू. 7 वाजेनंतर तुझा एक संघ आला नाही आणि 7 वाजेनंतर आपण आयोगाचं नाव कशी टाकतो, माझा आयोग माझा आयोग माझा तशी आमच्या सामने प्रत्येक जण यायला लागला. आमचा आतापर्यंत ते वादावाद झालेला नाहीये, आमचे पंत सुद्धा लक्ष आहेत, कोणत्या प्रकारचा वादावाद नाही काही नाही. आमचे व्हॉलंटियर कमी लक्ष आहेत, वादावाद जेव्हा होतो एक माणूस दुसऱ्या वादावर होतो. आणि आता या हे जे सामने पार हे जे 3 राऊंड 70 राऊंड नंबर 1, 2, 3 यामध्ये जे प्रेक्षक आहेत आणि व्हॉलंटियर्स आहेत, व्हॉलंटियर आपण 2 ते 3 पण किती माणसं उभे आहेत तिकडे. आता आम्ही सामने थांबवणार आहोत आणि
त्यानंतर सामने सुरू करणार आहोत. धन्यवाद सर. लक्षात घ्या, मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जयभद्रंग बेदी वर्सेस भरवणा स्पोर्ट्स पेझारी आपण तयार करायचं आहे. मैदान क्रमांक दोन साठी श्रीमंत भरवणा कोल्हाड वर्सेस गजानन स्पोर्ट्स शहापूर आपण तयार करायचं आहे. तर मैदान क्रमांक तीन साठी जयहनुमान उचडे वर्सेस नूतन मसोबा पेझारी आपण देखील तयार करायचं आहे. अशा या सहाच्या सामन्याला दिलेला आहे आणि आपण मात्र तयारीत राहायचं आहे. पण त्यांना अजून कळत नाही की आपल्याला आपल्यामुळे दुसऱ्या त्रास होतो असे काही त्यांना कळत नाही. थांबवा आणि सगळा प्रेक्षक मैदानात सुद्धा त्रास होतोय म्हणजे सामने व्यवस्थित पाहता येत नाही. त्यांना तेव्हा विनंती आहे की तिन्ही सामने संपल्यानंतर चालू सामने थांबवा आणि नंतर सामने ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणार सामना जय बजरंग बेदी विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स पेझारी. ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना जय बजरंग बेदी विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स पेझारी. ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना श्रीमंत भैरवनाथ कोयनाळ विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शहापूर. ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर साई संघांच्या सर्व नायकांनी चालू सामने कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ग्राउंड नंबर एक आणि दोन तीनचा ताबा घेत आहे. पुन्हा एकदा आरोप सुधारा करतोय. ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर सामना श्रीमंत भैरवनाथ कोयनाळ विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शहापूर. आणि ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना संपल्यानंतर सामना जय हनुमान उचडे विरुद्ध नूतन मसोबा पेझारी. साई संघांच्या संघ नायकाने आपले सर्व तारे ठेवायचे. धन्यवाद. सर्व संघांच्या माहितीसाठी या ठिकाणी पुकारा करते. पुन्हा एकदा ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना जय बजरंग बेदी विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स पेझारी. ऍडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा पुकारतो. ग्रामपंचायत
कैलासवासी राणा शंकरराव ठाकूर कोपर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती पुष्पलता राणा ठाकूर यांच्याकडून 500 रुपये प्रशांत पाटील झाली सरपंच कोपरच्या पंचायत 2000 रुपये श्री संजय फिटकर ठाकूर 2000 रुपये श्री गणेश ठाकूर पोल्ट्री फार्म कोपर 500 रुपये माननीय श्री अधीक्षक नागरिकर चुंडी यांच्याकडून 5000 रुपये श्री चिंतामणी 500 रुपये कैलासवासी अनंत महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण डीप मारते एवढा एकटा नडते कैलासवासी विठ्ठलभाई नारायण ठाकूर व कैलासवासी विजया भगवान जयकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू शिवाजी श्रीकांत ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये कैलासवासी पुष्पलता अनिरुद्ध ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा विशाल अनिरुद्ध ठाकूर यांच्याकडून 500 रुपये उद्योजकांच्याकडून 5000 रुपये ₹500 रामदेव गजानन पाटील 101 रुपये माननीय श्री धनंजय शंकर मात्रे शहाबाद माजी सरपंच सरपंच शहाबाद यांच्याकडून 5000 रुपये शरद थळे झालखंड 500 रुपये गंगाधर भगवान ठाकूर कोपर 2000 रुपये सदानंद नागू ठाकूर कोपर 1100 रुपये डॉक्टर अमोल आचार्य ठाकूर कोपर 1100 श्री विजय अकुलनाथ ठाकूर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जरी कोपर यांच्याकडून 5000 रुपये सौ चित्रलेखा इंदुरपाल पाटील शेतीपक्ष महिला आघाडी प्रमुख 5000 रुपये आता झाले सांगा विजय बसवराज शेती चालू करतो विरुद्ध जयमांतरी यामध्ये जयमांतरी हा संघ 3 गुणा विजय झाला दोन्ही संघांचा अभिनंदन धन्यवाद रामकृष्ण ठाकूर यांच्या सन्मानार्थ यांचा नातू राहुल नितीश ठाकूर यांच्याकडून 1001 रुपये श्री लालचंद गंगाधर पाटील झरी श्री लालचंद शेठ गंगाधर पाटील झरी यांच्याकडून 5000 रुपये नरेंद्र परशुराम पाटील कोपर 500 रुपये या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता संदीप वासुदेव पाटील संदीप असो वैभव असो अल्लाद असो या ठिकाणी आणि चाहूला काही मी विनंती करतो संदीपला आपण स्टेज वर सांगता नव्हता सुशील आनंद ठाकूर गोपर 1001 रुपये पण वेळेचं बंधन आम्हाला येणार नाही आहे दोन्ही संघ आता चावावे लागले एकमेकांची लढत लढावी लागली आणि खरोखर दुःख वाटतंय दोन्ही संघ चांगले अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा झाली मित्रांनो आम्ही 6 वाजल्यापासून पोहोचवतोय पण कोणी आम्हाला आमच्या मंडळाकरता आकाशवाणी देणगी श्री गोरखनाथ जनार्दन ठाकूर 251 रुपये श्री गोरखनाथ जनार्दन ठाकूर 251 रुपये